सामाजिक भान राखून चर्नी रोड मध्ये बॉम्बे हवेली हे हॉटेल सुरू करण्यात आले. दिव्यांगांना नोकरी मिळावी आणि त्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं हाच या हॉटेलचा मुख्य हेतू. चर्नी रोड परिसरातील बॉम्बे हवेली हॉटेल, या हॉटेलची बातच काही और. या हॉटेलमध्ये तुमच्या आमच्यासारखे लोक काम करत नाहीत, तर इथे काम करतायत दिव्यांग. दिव्यांग व्यक्तींकडे कल्पकता असते, चिकाटीपणा असतो, आणि अशा दिव्यांगांना अर्थमार्जनाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय ते मर्जीपारक, पार दलाल आणि सार्थक ओझा या त्रिकुटानं. बॉम्बे हवेलीची खासियत म्हणजे अगदी डिश बनवण्यापासून ते वेटर सर्व्हिस पर्यंत सगळंच काम इथले दिव्यांग पाहतात, आणि ते त्यात पारंगतही आहेत. या दिव्यांगांना केवळ नोकरी देणं हा त्यांचा उद्देश नाहीये, तर भविष्यात उद्योगासाठी त्यांना प्रेरणा देणं हे उद्दिष्ट आहे. फिजिकली डिसेबल्ड कोई भी है जिसके पास कोई भी चैलेंज हो या कोई इम्पेयरमेंट हो, तो वो किचन के अंदर आके हमारे साथ सीख सकता है. और अगर वो ऑलरेडी ट्रेन शेफ है, जो बहुत लोग होते हैं, तो वो आके अपनी डिशेज एग्जिबिट कर सकते हैं यहाँ पे. खवय्ये तर बॉम्बे हवेलीचं कौतुक करतायत. इथला अँबियन्स, थीम आणि चवदार पक्वान हे तर वैशिष्ट्य आहेच, पण ह्या हॉटेलला हवेलीचं रूप दिल्यानं पारंपरिकपणा जपल्याची भावना जाणवते. गुजराती थाळीपासून अगदी पारसी पक्वानांमध्ये बदल करून वेगवेगळ्या डिशेस खवय्यांना सर्व केल्या जातात. तसंच या हॉटेलमध्ये दिव्यांगांनी केलेल्या डिशेस खवय्यांना आवडल्या तर ग्राहक टेबलवर ठेवलेल्या नंबरवर संपर्क साधून त्यांना ऑर्डरही देऊ शकतात. त्यामुळे त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू होण्यासाठी व्यासपीठ मिळू शकतं. हमारे रेस्टोरेंट के 80% जो डेजर्ट्स हैं वो लोग मिला के बनाते हैं. उसमें से 4 ऑलरेडी ट्रेन शेफ जो पहले, तो वो अपने खुद के इनोवेशन भी करते हैं, जो वो चीज़ें खुद बनाते हैं हमारे हेल्प के बिना. तो हम कोशिश करते हैं कि उन चीज़ों को ज़्यादा प्रमोट करें. दिव्यांगांच्या भवितव्यासाठी पारख यांनी उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद तर आहेच, पण तुमच्या आमच्या सारख्यांनीही या हॉटेलला भेट देऊन त्यांच्या मदतीत खारीचा वाटा उचलला तरी भरपूर आहे. कविता शर्मा, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.